नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण प्रकरण 5 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हे प्रकरण सुरू करत आहोत। आज आपण परिमेय संख्यांची ओळख करून घेणार आहोत आणि मागील काही उजळणी करणार आहोत। आता आपण जरा आठवूया, या मध्ये आपण जरा मागील काही ज्या संख्यासमूह आपण शिकलेलो आहोत तर त्यांची थोडीशी उजळणी करूयात। याच्यामध्ये पहिला जो संख्यासमूह तुम्हाला दिसतो आहे तो म्हणजे मोज संख्या, त्यालाच आपण नैसर्गिक संख्यासमूह असं म्हणतो। याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा पुढे अनंत संख्यांचा समावेश होतो। सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो 1, पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही कारण त्या अनंत आहेत। त्यानंतर तिथं आपल्याला जी शून्याची गरज होती, 2 वजा 2 केले तर 0 येतात, तर ती आपल्याला मोज संख्यांमुळे त्याची ती गरज भागत नव्हती, म्हणून आपण शून्याचा समावेश नैसर्गिक संख्यांमध्ये केला आणि पूर्ण संख्या समूह तयार झाला। त्यानंतर पूर्णांक संख्या, की ज्याच्यामध्ये आपल्याला ऋण संख्यांचा देखील समावेश आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये ऋण संख्या, धनसंख्या आणि 0 अशा संख्या तुम्हाला इथं दिसतील। तर ह्या सगळ्यांचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला म्हणायचं पूर्णांक संख्या समूह। तर हे सगळे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, हे सगळं आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत। तर त्याचाच उपयोग करून आपल्याला पुढे काही नवीन संख्या समूह म्हणजे परिमेय संख्या समूह म्हणजे काय ते पाहायचं आहे। आता आपण परिमेय संख्यांची ओळख करून घेणार आहोत। जाणून घेऊया या सत्रात आपण परिमेय संख्या म्हणजे काय त्याची ओळख आपण आता करून घेऊयात। मागील इयत्तांमध्ये आपण 1, 2, 3, 4 अशा असंख्य ज्या मोज संख्या असतात म्हणजेच नैसर्गिक संख्या यांचा आपण अभ्यास केलेला आहे। नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून तयार झालेला पूर्णांक संख्या समूह आपल्याला माहीत आहे। आणि तसेच 7/11, 2/5, 1/7 असे अपूर्णांकही आपल्याला परिचित आहेत, म्हणजे ओळखीचे आहेत, त्यांचे आपण बेरीज वजाबाकी हे सगळं केलेलं आहे, क्रिया केलेल्या आहेत त्याच्यावर। पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांना सामावणारा एखादा संख्या समूह आहे का, कारण ह्या हे जे अपूर्णांक आहेत ते पूर्णांक संख्यांमध्ये नाही आहेत, मग यांना देखील अपूर्णांक संख्यांना देखील सामावून घेणारा संख्या समूह आपल्याला गरजेचा आहे। तर तो आपल्याला आहे का, आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तो आहे तर तो कोणता आहे, त्याचा आपण आता विचार करू। 4, आता इथं 4 ही संख्या आहे, 4 ही पूर्णांक संख्या आहे, 4 = 12/3 म्हणजे 4 ही 12/3 या रूपातही लिहिता येते, 3 × 3, 3 × 12 बरोबर। 7 ही जी संख्या आहे ती 7/1 या रूपातही लिहिता येते, 3 ही जी पूर्णांक संख्या आहे ती 3/1 या रूपातही लिहिता येते। 0 हे 0/2 असेही लिहिता येतात, म्हणजे अपूर्णांक रूपातही ह्या पूर्णांक संख्या आपल्याला लिहिता येतात। याप्रमाणे सर्व पूर्णांक संख्या आपल्याला m/n या रूपात लिहिता येतात हे आपल्याला माहीत आहे। जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। काय म्हटलं आहे, m/n, m हा कोणताही पूर्णांक इथं अंशस्थानी कोणताही पूर्णांक असेल आणि n म्हणजे छेदस्थानी जो आहे तर तो 0 सोडून पाहिजे, तर 0 नको आहे, 0 वगळून इतर पूर्णांक असेल तर m/n या स्वरूपात ज्या संख्या असतात त्याला परिमेय संख्या असं म्हणतात। अशा परिमेय संख्यांचा समूह वरील सर्व प्रकारच्या संख्यांना, सर्व प्रकारच्या म्हणजे तुमच्या नैसर्गिक असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, तर त्या सगळ्यांना तो सामावून घेतो। आता ही जर तुम्ही आकृती खाली पाहिली तुमच्या चटकन लक्षात येईल की काय आहे। आधी आपण काय करत होतो, इयत्ता 5वीमध्ये शिकलेलो आहोत नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या ज्यांना म्हणतो, 1, 2, 3, 4 संख्या वस्तू मोजण्यासाठी त्यांचा वापर करतो,
त्यानंतर पूर्ण संख्या ह्याच्यामध्ये शून्याचा समावेश नव्हता, तो केला गेला आणि नैसर्गिक संख्या आणि शून्य मिळून पूर्ण संख्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर शून्याची नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या, त्यांचीही गरज पडायला लागली आणि ऋण 3 ऋण 8 इत्यादी अशा ज्या संख्या आहेत त्यांनाही सामावून घेणारा, ऋण संख्यांना सामावून घेणारा एक संख्यासमूह आपण तयार केला आणि त्याला आपण नाव दिलं पूर्णांक संख्या. आता याच्यामध्ये अपूर्णांक नव्हते म्हणून काय केलं आपण, एक अपूर्णांक देखील असलेला संख्यासमूह तयार केला आणि त्याला म्हटलं गेलं परिमेय संख्यासमूह. हा परिमेय संख्यासमूह याच्यामध्ये पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या यांचा देखील समावेश होतो आणि अपूर्णांक देखील, म्हणजे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक यांना मिळून जो संख्यासमूह तयार झालेला आहे त्याला म्हणायचं परिमेय संख्या. ओके, आणि याच्यावरील क्रिया आपल्याला आता पुढच्या तासिकेपासून शिकायच्या आहेत.